एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या कोविड सेंटरमध्ये एक भयंकर प्रकार समोर आला आहे। कोरोनामुळे मृत झालेल्या एका कोरोना बाधित रुग्णाचा मृतदेह चक्क शवविच्छेदन गृहात ठेवून मृतांच्या नातेवाईकांना प्लास्टिक आणून प्रेत गुंढळल्याला सांगितल्याचा आरोप करत स्वतः नातेवाईकांनी शवविच्छेदन गृहातून रुग्णवाहिकेत मृतदेह ठेवून अंत्यसंस्कारासाठी दिला आहे। याबाबत स्वतः नातेवाईकांनी व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे। एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या कोविड सेंटरमध्ये हजन नावाच्या व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाले। त्यांच्या निधनामुळे त्यांचे प्रेत हे रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आले। मृताच्या नातेवाईकांनी विचारणा केली असता आमचे ते काम नव्हे असे म्हणून रुग्णालय प्रशासनाने पालिका प्रशासनावर काम ढकलत पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कोरोना बाधित रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलेला आहे। मृत रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालय प्रशासनाने बोलावून प्रेताला गुंडाळण्यासाठी प्लास्टिक आणण्यास सांगितले। त्यानंतर नातेवाईकांना स्वतः प्रेत गुंडाळण्यास सांगून शवविच्छेदन गृहातून नातेवाईकांनी कुठलीही सुरक्षा साधनांशिवाय हा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून अंत्यसंस्कारासाठी नेला असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे। दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधींनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळलेले आहे। एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत, मात्र या व्हायरल व्हिडिओतून जे स्पष्ट होत आहे त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव थांबेल की वाढेल असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत। या ठिकाणी मी तुम्हाला आता जो व्हिडिओ दाखवला तो एरंडोल PM रूमचा व्हिडिओ आहे। आज माझं नातेवाईक इथं कोरोनाच्या पॉझिटिव्ह असल्यामुळे दगावला। सकाळी आम्ही 5 वाजता पेशंटचा जेव्हा फोन आला आम्ही इथं आलो तर त्यांचे कर्मचारी सुद्धा त्यांना उचलायला तयार नव्हतं। मग ही जबाबदारी त्यांची की आमची? म्हणजे पेशंटमुळं आम्ही पण पॉझिटिव्ह होत राहायचं का? बरं, हे शासनाचं काय काम आहे? शासनाचं काम आहे। आता यांनी PM रूममध्ये ठेवलेलं आहे, PM रूममध्ये तुम्हाला PM रूमचा टेबलसुद्धा दाखवला, तो सुद्धा रक्ताने माकलेला आहे। इतका जबरदस्त रक्ताने माकलेला आहे की यांनी तो सुद्धा धुतलेला नाही। आणि आता पेशंट उचलायला यांच्या कर्मचारीने यांच्या कर्मचाऱ्यांकडे गेले असतात ते म्हणतात की ते नगरपालिकेचं काम आहे। नगरपालिकेचे कर्मचारी 5-5, 10,000 रुपये मागतात। गरीब पेशंटने कोण 5,000 रुपये 10,000 रुपये आणायचे? बरं, आता गल्लीतल्या आजूबाजूच्या लोकांनी प्रेमाखाते ते पेशंट घेतलं, त्यांना अंगात PPE किट नाही, ग्लोव्ह नाही, काही नाही, अशा वेळेला ते डिटेक्ट झाल्यावर त्यांनी काय करावं? हा सर्व भोंगळ कारभार शासनाने त्वरित बघावा। बाकी गोष्टी आम्हालाही कळतात की काय परिस्थिती काय, नगरसेवक वगैरे काही झोपले का, आमदार झोपले का, यांनी काय गोष्टीसाठी मागतात, हे कशासाठी येतात, हे जनतेच्या भल्यासाठी इतकं दुर्दैवासाठी येते?